साथीच्या आजारामुळे तुरुंग प्रशासनाने गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रातील 10,000+ तुरुंगातील कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतल्याने अनेक कैदी पॅरोलवर त्यांच्या घरी पोहोचले. पण आता रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, त्यामुळे हे कैदी पुन्हा तुरुंगात जाण्यास तयार झाले आहे. पाहूयात संपूर्ण बातमी. 2010 अमरावतीच्या मंगरूळ चवाडा गावात वादाच्या वेळी विरोधी पक्षाच्या नेत्याचा मृतदेह त्यांच्या शेतात सापडल्यानंतर अनंत चवाडे आणि त्यांचा भाऊ यांना अटक करण्यात आली. अनंत आणि त्यांच्या भावाला 2013 जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2014 त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. अनंत चावले हे 2013 अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. नुकतेच 2020 त्याला पॅरोलवर सोडण्यात आले. अनंत, त्याची पत्नी चावला आणि 12 मुलगा मानसिक आजाराने त्रस्त भाड्याच्या एका खोलीत राहतो. कोरोना साथीच्या आजारामुळे राज्य सरकारने कैद्यांना पॅरोलवर सोडले, पण त्यांना 2 अन्न मिळणे कठीण झाले आहे. पॅरोलवर सुटलेल्या कैद्यांकडे समाजाचा दृष्टिकोन अजूनही चांगला नाही, त्यांना रोजगार देण्यास तयार नाही. आता त्यांना वाटते की त्यांच्यासाठी तुरुंग चांगले. अनंत म्हणतात, मला पुन्हा तुरुंगात जायचे आहे. कोरोना परिस्थिती पाहून बघ, काम नाही वगैरे नाही आहे, काही नाही आहे. त्याच्यामुळे आज आमचं कुटुंब कसं चालेल, काय कसं चालेल, त्याच्यामुळे घरचे बुवा आमचा पाहण्या त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बाहेरच्याच आहे, यांचा त्यां पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे. त्याच्यामुळे काम आम्हाला कुणी देत नाही. अशा तऱ्हेने बुवा कुठपर्यंत चालणार हे? आणि जेल प्रशासनाने आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला बोलावं, त्यांची त्या ठिकाणी आमची राहण्याची व्यवस्था वगैरे होऊन राहील. 2 आम्हाला बरोबर मिळून राहिलं तिथे. अशा तऱ्हेने आम्हाला बुवा तिथे जे 12-14 झालेले आहे त्यांची कशी परिस्थिती आहे का, त्यांना आता ते सुटणारच आहे. आता त्यांची याच्यामधून सुप्रीममधून येणारच आहे. आता जे काही काही सुटलेले त्यांना 2-3, 3-3, 4-4 राहिलेले आहे. पण आता त्यांची परिस्थिती अशी आहे की काही जाणार आहे, रेग्युलर जाणार आहे, तिथे रेग्युलर जातो बरोबर आणि रेग्युलर सुट्टीवर येतात. आम्ही सुट्टीवर मी सुट्टीवर राहिलेला, रेग्युलर गेलेला. हां, ते आतमध्ये जे कारागृहामध्ये जे बंदी आहे त्यांना असं वाटते का बाहेर जाण्याची त्यांची इच्छा नाही आहे, कारण की कोरोना परिस्थिती अशी आहे का बाहेर गेल्यावर काय होईल काय नाही बा, अशी त्यांची दैनंदिन अवस्था आहे आणि ते बाहेर निघण्यासाठी तयार नाही आहे. अनंतची पत्नी आपल्या एका अपंग मुलासह भाड्याने घेतलेल्या एका खोलीत राहते. काही घरगुती कामे करतात, त्यामुळे तिला फक्त 2,300 महिना मिळतो. आता 2,300 महिन्याला मुलाला व पतीस तिच्या बरोबर वाढवणे कठीण झाले आहे. म्हणून तिलाही असे वाटते की नवरा तुरुंगात राहिला तर बरं. मुलगा म्हणजे 2,300 मिळते, त्याच्यात भागत नाही, पण कसंही तरी करावं लागते. आणि हे सुटून आले तेव्हापासून तर खूपच कंडिशन बेकार आहे. आता दोघं मायले का होतं तर थोडंसं बरं होतं. आता हे आल्याच्यानंतर काही कामधंदे काहीच नाही ना, लॉकडाऊनच्या ना कुठंच काही मिळत नाही. त्याच्यानं आता कसंही तरी चालू आहे. माझा मुलगा मतिमंद आहे, तो पण आजारी आहे. आणि हे आले तेव्हापासून असं वाटते बा का तिकडेच राहिलेले परवडले, कारण इथं खर्चही खूप हे होऊन राहिला. आमच्या आम्हाला झेपत पण नाही, एवढं मोठं होत पण नाही, असं वाटते. नाही, कामही मिळत नाही ना त्यांना. गेल्या कित्येक वर्षापासून कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी काम करणारे वऱ्हाड संस्थेचे अध्यक्ष रवी वैद्य सध्या पॅरोलवर असलेल्या कैद्यांना आणि इतर गरजूंना दररोज विनामूल्य भोजन पुरवतात. परंतु जर सरकारने कैद्यांना पॅरोलवर सोडले मात्र त्यांना रोजगार नसल्याने मोठा बिकट प्रश्न निर्माण झालाय. सरकारने रोजगार किंवा काही पॅकेज देखील द्यावे अशी मागणी वैद्य यांची आहे. भारतामध्ये कोरोना महामारीमुळे जेलमधून बंद्यांना सोडण्याचा जो कार्यक्रम मागच्या वर्षीपासून सुरू झाला सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार, तर त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये मागे 11,000 बंद्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं. आणि आत्तासुद्धा कोर्टाच्या आदेशानुसार बंद्यांना पॅरोल सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु हे सुरू असताना काही बंद्यांनी पॅरोलवर बाहेर जाण्यामध्ये नकार दिलेला आहे. आज जेलच्या आतमधून बंदी बाहेर जायला नकार देत आहे, तर ही खूप मोठी शॉकिंग गोष्ट आहे. आणि याचे जर कारण जर आम्ही पाहिलं तर मागच्या वर्षापासून वऱ्हाड संस्थेच्या माध्यमातून आम्ही जेलमधून या लोकांना पॅरोल सोडताना त्यांना जी मदत केली आणि करत आहे, त्यातून काही गोष्टी आमच्या समोर आल्या की जेलमधून सुटल्यानंतर बंदी जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये जातो तर कुटुंबामध्ये त्याची जी वाताहत होते, त्यांना रोजगार नाही, कामधंदे नाही, आणि त्यांच्यावर एक प्रकारची उपासमारीची पाळी बाहेर आलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बाहेर काही लोकांना घरातसुद्धा राहायला मिळालं नाही, त्यांना बाहेर राहावं लागलं. घराची परिस्थिती अशा परिस्थितीमुळे आज काही लोक असे आहेत की जे जेलच्या बाहेर अशा याच्यात यायला तयार नाही. आणि म्हणून आता जर शासनाला जर या बंद्यांना जर पॅरोल सोडायचं असेल तर त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था, जसं उद्योगधंद्याला पॅकेज दिलं, ॲटोवाल्यांना काही पॅकेज दिलं, तसं जेलमधून सुटलेल्या बंद्यांना पॅकेज देणं गरजेचं आहे की जेणेकरून बाहेर आल्यानंतर ते त्याच्या कुटुंबाचा सांभाळ या काळामध्ये करू शकणार.